अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नांदेड, अमरावती आणि मालेगाव मध्ये झालेल्या दंगलींच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बीजेपी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात देखील माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात बीजेपी पक्षाच्या वतीने जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला बीजेपी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी ज्या दंगली घडल्यात, जे दुकानांची नासधूस झाली, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस झाली, त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे। त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही त्याची अफवा सोशल मीडियावर पसरली गेली आणि त्याला अनुसरून या मोठमोठ्या शहरांमध्ये मोर्चे काढले गेलेत, आंदोलनं केले गेले आणि याचा उद्रेक होऊन सर्वसामान्य माणसांची दुकानं फोडली झालीत, घरांवर दगडफेक झाली, काही लोकांना मारहाण झाली, त्याच्या निषेधार्ह आणि विशेष म्हणजे या सगळ्या घटनांना नुसती पोलीस यंत्रणा ही बघ्या, अगदी म्हणजे बघ्याची भूमिका घेत होती। मला वाटतं सरकारचं ज्याला समर्थन आहे की काय, अशा पद्धतीनं सगळ्या या दंगली घडल्या आहेत आणि घडवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे ही निदर्शनं आम्ही या ठिकाणी करत आहोत। राजकीय षडयंत्र असल्याचा देखील आरोप या अमरावती तसेच इतर जिल्ह्यात झालेल्या घटनांतून आपण बघतायत। काही कारण नसताना कुठल्या तरी खोट्या अफवा पसरायच्या आणि या जातीय दंगली या ठिकाणी पसरायच्या आणि सरकारसुद्धा नुसती बघायची भूमिका घेते। तिथल्या पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आपण बघा, मंत्र्यांचं स्टेटमेंट, सरकारचं स्टेटमेंट आपण बघा, म्हणजे बघायची भूमिका आपण घ्यायची, मुद्दाम अशा गोष्टींना खतपाणी घालायचं, निरपराध लोकांवर अन्याय करायचा, त्यांच्या मालमत्तेची नासधूस करायची, नुकसान करायचं, सार्वजनिक मालमत्तेचे नासधूस करायची। मला वाटतं हे सर्व षडयंत्र या सरकारचंच आहे। पोलिसांना हाताशी धरून त्यांनी सगळ्या या जातीय दंगली घडवण्याचं काटकसरीनं चालवलं आहे की काय, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये कुठेही राज्यामध्ये एक साधी दंगल काय शिवीगाळसुद्धा कुठे कुठल्या समाजामध्ये झाली नाही, कुठली तेढ निर्माण झाली नाही, परंतु सरकार आता जाणीवपूर्वक हे कटकारस्थान करते आहे की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आपल्या मागण्या काय आहे? नाही, आमची मागणी हीच आहे की या पद्धतीने या ठिकाणी ज्या दंगली घडलेल्या आहेत त्याची निरपेक्षपणे चौकशी व्हावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि सरकारने निरपेक्षपणे वागलं पाहिजे। सरकार जर मुद्दाम जाणीवपूर्वक एखादीच बाजू घेत असेल आणि काही लोकांवर आमच्या लोकांवर अन्याय करत असेल तर हे योग्य नाही। म्हणजे ज्या लोकांचा संबंध नाही त्या लोकांची नावं टाकायची, त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांना जेलमध्ये टाकायचं काही कारण नसताना, म्हणजे जाणीवपूर्वक सगळं हे काम चाललेलं आहे, हे टार्गेटेड काम चाललेलं आहे आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की या सगळ्या दंगलीची निरपेक्षपणे चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।